वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहनं पहिल्या षटकात हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड करून दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. 177 आव्हान समोर ठेवून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला बुमराहनं डावाच्या दुसऱ्याच आणि त्याच्या पहिल्याच षटकात झटका दिला. त्याआधी भारतानं 2020 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात भारतानं 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. भारताच्या डावात विराट कोहलीची खेळी निर्णायक ठरली. या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत अपयशी ठरलेल्या विराटनं फायनलच्या रणांगणात कमाल केली. त्याने 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 76 धावांची खेळी उभारली. या सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरल्यानं भारतीय संघ 3 बाद 34 असा संकटात सापडला होता. त्या परिस्थितीत विराट कोहली आणि अक्षर पटेलनं 72 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला मजबूती दिली. अक्षर पटेलनं अवघ्या 31 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावांची खेळी उभारली. तर शिवम दुबेनं 16 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 27 धावांची खेळी करून भारताच्या डावात मोलाची भूमिका बजावली आणि त्यानंतर आता आफ्रिकेची दुसरी विकेट देखील गेलेली आहे. दरम्यान अक्षर पटेलनं आक्रमक फलंदाजी केली. त्याने 31 चेंडूमध्ये 47 धावा केलेल्या आहेत, ज्यामध्ये 1 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. तर विराट कोहलीनं देखील 76 धावांची खेळी केलेली, अतिशय मोलाची अशी खेळी ठरली. 59 चेंडू त्याने सामोरे जात 6 चौकार आणि 2 षटकारांसह 76 धावांची खेळी सजवली. तर दुसरीकडे शिवम दुबेची देखील उपयुक्त खेळी ठरली. त्यांनी 27 धावा केलेल्या आहेत अवघ्या 16 चेंडूमध्ये, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 2 धक्के बसलेले आहेत. बुमराह आणि अर्षदीपनं प्रभावी मारा करत हेंड्रिक्स आणि मार्कम या दोघांना देखील बाद केलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे आता फायनल नक्की कोण जिंकणार याकडे. बुमराह आणि अर्षदीपचा तरी सध्या प्रभावी मारा पाहायला मिळतो. हेंड्रिक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा कप्तान मार्कम हे दोघेही बाद झालेले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.